त्याच्यासोबत सगळ्यांचा एक हा पण ओव्हर कॉन्फिडन्स आहे की आपल्याकडे टेम्परेचर खूप जास्त असतं, विषाणू आपल्याकडे टिकणार नाही, हा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सुद्धा लोक आहेत, हा सुद्धा त्यांचा एक समज आहे. अशा लोकांना काय सांगायचं? विषयाची परीक्षा केली आणि हे जरी असलं की जास्त टेम्परेचर असेल तर त्याची व्हायरसेसची जिवंत राहण्याची क्षमता कमी होत जाते. पण आपल्याकडे काय केसेस दिसल्या नाहीत का, आपल्याकडे काय मॉर्टॅलिटी झाल्या नाहीत का, लोक गेले नाहीत का वरती, तेव्हा आता ह्याला एक्सपेरिमेंट करण्यात काय अर्थ? या भ्रामक कल्पनेत न राहता हा फेज निघून जायचतो. आपल्या आयुष्यातला महिना दीड महिना आपण आपले राहिलेली कामं बरीच असतात ती घरी बसून करावी. आपण असलेलं आपलं जे राहिलेलं काम आहे ही संधी समजून, मी तर असं म्हणतो की कोणत्याही गोष्टीची तुम्ही संधी म्हणून करून घेऊ शकता. बऱ्याच गोष्टी राहिलेल्या असतील त्या त्यांनी घरी वाचन करावं, मुलांसोबत बसावं, छंद आपला राहिलेला असेल तो करावं, वाचन करावं, किंवा आपलं सोशलायझेशन जे करायचं असेल ते घरी बसून तुम्ही करू शकता. तेव्हा माझी विनंती राहील की आपण जो प्रश्न विचारला की कुठल्याही बिलीफ न ठेवता साध्या साध्या गोष्टी त्या पाळल्या गेल्या.